नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. खूप प्रश्न येतात मला की ताई, जर आम्ही कोणतं व्रत करत असेल, पारायण करत असेल आणि आमच्या घरी पण कुलदेवतेचा कळस असेल, तर त्या नारळाचं काय करायचं, आणि हे जर नारळ एकदम तळलं म्हणजे टिचकलं तर या नारळाचं आम्ही काय करायचं. आज याच प्रश्नाची उत्तर आपल्या सर्वांची घेऊन आलेली आहे. बघा, जर आपण आपल्या घरी कळस ठेवलेला असेल कुलदेवतेचा, ते नारळ तुम्हाला किती दिवसामध्ये बदलायचं आहे. काही जण या पौर्णिमेला ठेवला तर पुढच्या पौर्णिमेला बदलतात. जर ते नारळ सुकलं असेल तर तुम्ही त्याचा उपयोग प्रसाद म्हणून करू शकता. जर तुम्ही मंगळवारच्या मंगळवारी कुलदेवतेचा कळस बदलत असेल, ते नारळ पण चेंज करा, कारण त्या नारळाचा प्रसाद करा. घरात सर्वांना त्याचा प्रसाद द्या, त्याने तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जर तुम्ही गुरुचरित्र पारायण कोणतंही पारायण करत असेल, त्याच्यात पण 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये तुम्ही ते नारळ ठेवता, 7व्या दिवशी त्याचा प्रसाद करा, घरात सर्वांना द्या. तुम्ही घ्या ते नारळ, श्रीफळ. आपल्या सर्वांना माहीत आहे, श्री म्हणजे लक्ष्मीचं नाम, फळ म्हणजे फळ. ते फळ देतात, कारण 7 दिवस आपण पूजेमध्ये ते नारळ ठेवतो, ते नारळ सिद्ध झालेलं असते. त्याचा प्रसाद घरातच घ्यायचा आहे, बाहेरच्यांना द्यायचा नाही. आणि बघा, तिसरी गोष्ट म्हणजे अशी की ते नारळ जर ताई टिचकलं तर काय करावं. बघा, खूप खूप दिवस आपण ते नारळ बदलत नाही, काय होतं, पाणी सुकतं, त्याच्यानंतर ते नारळ एकदम टिचून जातं. ते नारळ जर टिचलं तर काही घाबरण्याची गरज नसते, कारण ते नारळ आहे, त्याला पाणी नाही आतमध्ये मिळालं तर ते सुकणारच आहे. ते नारळ तुम्ही नदीमध्ये वाहून जायचं. जर नदी नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली त्याला सोडून द्या, पण तुम्ही इकडे तिकडे नका फेकू, कारण ते एक श्रीफळ आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे अशी की ताई, पारायणामध्ये जर आम्हाला 7-7 गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर हरेक पारायणाला एक नारळ नवीन ठेवायचं का? हो, जसं तुम्ही 1 7-दिवसाचा सप्ताह लावला, 7 दिवसाचा एका पारायणाचा, तर त्याच्यामधला ते नारळ 7व्या दिवशी फोडून प्रसाद खा, परत पुढच्या पारायणाला नवीन नारळ घ्या. कारण काय होतं, एक नारळ तुम्ही एवढ्या दिवस घेणार तर ते तुम्हाला, बघा स्वतःलाही माहिती आहे की ते सुकून जाणार, त्याच्यात जीव राहणार नाही त्या श्रीफळमध्ये. म्हणून पाणी सुकायच्या आतच तुम्ही त्याचा प्रसाद करा, आणि तो घरच्यांनी सर्वांनी लक्ष्मी मातेचा, स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा, म्हणजे आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद पण मिळेल. ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.